नमस्कार, मी शनाई शेख. दिनमा न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमा न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. असंघटित कामगार आणि समाजातील दुर्लक्षित घटकांबाबत काँग्रेस काम करेल, काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन यांचं मत. नंग्या तलवारी नाचवत रावेत मध्ये एका सोसायटीतील चार फ्लॅट चोरट्याने लुटले. संदीप सिन्हा यांना तैलचित्रासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा बहुमान प्राप्त. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध. आता बातम्या सविस्तराने. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 23 मेला आहे. त्यानंतर देशात सत्ताबदल होऊन केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येईल. त्यानंतर असंघटित कामगार आणि समाजातील दुर्लक्षित घटकांबाबत काँग्रेस काम करेल असे प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. पिंपरीमध्ये असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर कार्यालयाचं उद्घाटन डॉक्टर महाजन यांच्या हस्ते करण्यात आलंय. देशभर असंघटित कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी संयुक्त पुरोगामी आघाडीचे तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकारने अर्जुन सेन गुप्ता यांची राष्ट्रीय कमिटी स्थापन केली होती. असंघटित याचा अर्थ स्वतःच्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी कुठेही नोकरी न करता स्वयंरोजगार करणारी व्यक्ती, परंतु त्यांना विमा आणि भविष्य निर्वाह निधीसारख्या सुविधा उपलब्ध नसतात, अशा व्यक्तींना सुविधा मिळवून देण्याचं काम युपीए सरकारने केल्यासमोर डॉक्टर महाजन यांनी यावेळी व्यक्त केलंय. म्हणजे आपण कुठेही जा, कुठेही रस्त्यावर पॉलिश करणारी मुलं असतील, सायकलचं पंक्चर काढणारे लोक असतील, सायकलच्या जागी मोटरसायकलचं पंक्चर काढणारे लोक असतील, हे सगळे इतके दिसतात आणि ते सगळे इतके दुर्लक्षित असतात, त्यांच्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण जर त्यांच्याकडे लक्ष दिलं आणि त्यांच्या जीवनाला थोडीफार स्थिरता मिळवून देण्याचे प्रयत्न केले तर निवडणुकीच्या दृष्टीनं राजकीय फायदा व्हायचा तो होईलच, पण त्या सगळ्या लोकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या दुवा आपल्याला किती मिळतील, त्यांचे आशीर्वाद आपल्याला किती मिळतील याचाही जर विचार केला तर यात असलेल्या पुण्याचा भाग सुद्धा आपल्या लक्षात येईल. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते हे त्यांच्या सत्तेचा निरोप, त्यांच्या सत्तेच्या सेवा सुविधा लोकांपर्यंत पोहोचवणारा दोघांमधला दुवा म्हणून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे. ते काम करण्याची संधी 23 मे नंतर आपल्याला नक्की मिळेल असा आपला सर्वांचा विश्वास आहे. 23 मेच्या होणाऱ्या सत्तांतरानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार सामान्य माणसाच्या उपयोगी असणाऱ्या योजना जोमाने सुरू करून त्याची अंमलबजावणी करेल. त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागून योजनांचा लाभ तळागाळातील गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवला पाहिजे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. नंग्या तलवारी नाचवत रावेतमध्ये एका सोसायटीतील चार फ्लॅट चोरट्यांनी लुटलेत हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. मंगळवारी पहाटे 3 ते 3:30 सुमारास शंकेश्वर सोसायटीत हे चोरटे घुसलेत. हातात तलवारी, कोयते आणि कटवणी घेऊन हे चोरटे आले होते. कटवणीच्या सहाय्याने जे लॉक उघडले जात होते असे चार फ्लॅटचे लॉक चोरट्यांनी तोडलेत. 15 लाखाचा ऐवज लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. कोणी प्रतिकार केला असता तर कदाचित एखाद्याच्या जीवावर सुद्धा ते बेतलं असतं. जाताना सीसीटीव्हीचे कनेक्शन तोडून चोरटे पसार झालेत. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास 2:30 ते 3:30 यावेळी शंकेश्वर विला सोसायटी शिंदेवस्ती रावेत या ठिकाणी काही अज्ञात चोरट्यांनी हातात धारदार शस्त्र घेऊन सोसायटीच्या 3-4 फ्लॅटमध्ये चोरी केली आहे. सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अशी 1,00,000ची चोरी केल्याचं आढळून आलंय. सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्यांनी केलेल्या चोरीचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करतायत. भारतातील प्रख्यात कलावंतांपैकी एकाने आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवलेल्या संदीप सिन्हा या पुणेस्थित चित्रकाराने ऐतिहासिक कामगिरी केली आहे आणि आपल्या भारताच्या गौरवात अभिमानास्पद भर घातली आहे. संदीप सिन्हा यांनी एका चित्रकाराने रेखाटलेल्या जगातील सर्वात मोठा व्यावसायिक तैलचित्रासाठी प्रतिष्ठेचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स बहुमान प्राप्त केला आहे. संदीप यांच्या तैलचित्रातून हिमालयातील ग्रामीण देखावा प्रतीत होतो. संदीप यांच्या चित्रांच्या गेल्या 25 आणि 26 ऑक्टोबर 2018 रोजी राजा रविवर्मा आर्ट गॅलरीमध्ये झालेल्या आव्हान अवेनिंग द गॉडेस विदिन या एकल चित्र प्रदर्शनात हे तैलचित्र प्रथम प्रदर्शित करण्यात आलं होतं. या प्रदर्शनाचं उद्घाटन स्वतः असामान्य चित्रकार असलेल्या मानसी किर्लोस्कर यांच्या हस्ते करण्यात आलंय. या चित्राचं शीर्षक हिमाखण असं आहे. त्याचा अर्थ हिमालयासारख्या खंबीर मनाचा आणि लोण्यासारखा मृदू अंतकरणाचा असा आहे. माखण हे माझ्या वडिलांचं नाव असल्याने मी चित्राला ते शीर्षक दिलंय. तैलचित्र पूर्ण करायला मला 2.5 महिने लागल्याचं मत संदीप सिन्हा यांनी यावेळी व्यक्त केलंय. निसर्गाची प्रतिकात्मकता आणि भव्यता रसिकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने माझ्या कला प्रकारासाठी हिमालय पर्वतरांग ही संकल्पना निवडली आहे असं सुद्धा त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. आय एम संदीप सिन्हा फ्रॉम पुणे. आय वॉन्ट टू शेअर अ गुड न्यूज विथ यू. आप मेरे पीछे जो पेंटिंग देख रहे हैं वो गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड में अपना नाम दर्ज करा चुकी है. ये दुनिया की सबसे लॉन्गेस्ट
और सबसे लार्जेस्ट ऑयल पेंटिंग है बाय सिंगल आर्टिस्ट. इस पेंटिंग का साइज़ है 48.78 स्क्वायर मीटर. इस पेंटिंग का लेंथ है 29.799 मीटर और ब्रेथ है 1.64 मीटर. इससे पहले दुनिया की सबसे लार्जेस्ट पेंटिंग अमेरिका के पास थी जो 22.46 स्क्वायर मीटर थी. हमने उसको डबल रिकॉर्ड से तोड़ा है और अभी अवार्ड इंडिया के पास है. इस पेंटिंग को मैंने डेडिकेट किया है एसिड अटैक सर्वाइवर्स के लिए. सरकारी अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेवर प्रामाणिकपणे बोलणाऱ्या राजीव गांधी यांच्याबाबत त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून अशा प्रकारचं बदनामीकारक वक्तव्य करत खोटा कंगावा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य खेदजनक असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्याबद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी 11 मे रोजी 11 ते 12 यावेळी टिळक चौकात राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने प्रतिकात्मक निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी गोपाळ तिवारी यांनी दिली आहे. 11 तारखेला सकाळी 11 वाजता प्रतिकात्मक निदर्शन अलकाडोकेच्या चौकात करणार आहोत. या राजीव गांधी स्मारक समिती आणि मिशन राजीवच्या माध्यमातून ह्या निदर्शनाला शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयू सर्व सहभागी होतील. आणि त्या ठिकाणी आम्ही एक मुद्दा म्हणून माध्यमांच्या माध्यमातून मांडू इच्छित आहोत की त्यावेळचे विरोधक हे मुख गुळून गप्प बसले होते का? त्यावेळेला तिथल्या भ्रष्टाचारावर ते कधी भाष्य केलं नाही आणि एक देशाचा पंतप्रधान याविषयी भाष्य करतो, नव्हे तर पुढे जाऊन त्याच्यावर उपाययोजना केली त्यांनी. त्या ठिकाणी त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना अकार्यक्षमतेच्या मुद्द्यावर कारणावर निलंबित करण्याचा त्यांनी कायदा आणून घातला होता आणि तो प्रस्ताव तयार केला होता. परंतु मला एक आवर्जून सांगावं वाटतं की तत्कालीन भाजपाचे प्रणित भारतीय मजदूर संघ यांनी त्याला विरोध केला देशभरात. नाहीतर प्रशासनातील भ्रष्टाचार निपटून काढण्याकरता राजूजींनी अकार्यक्षमतेच्या मुद्द्यावर शासकीय अधिकारी असतील, आयएएस ऑफिसर असतील, जे कोणी असतील त्यांच्यावर एक वचक दृष्ट्या बसण्याकरता, कारण प्रत्येक कामाचं ऑडिट करण्याची त्यांची संकल्पना होती. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कार्ला विहरगाव गडावरील कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या मंदिराच्या कळस चोरीचं प्रकरण पुणे ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणलंय. महाराष्ट्रातील आगरी कोळी कुणबी समाजाची तसेच ठाकरे घराण्याची कुलदैवत असणाऱ्या कार्ला एकविरा देवीच्या मंदिरातील कळस चोरीचं अतिशय संवेदनशील प्रकरण पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय सखोल तपास करून उघडकीस आणलंय. ऑक्टोबर 2017 एकविरा देवीच्या मंदिरावरचा कळस चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. राहुल गावंडे आणि सोमनाथ गावंडे अशी आरोपींची नावे असून देवीचे गाणे ऐकून लालचे पोटे हा कळस चोरल्याची त्यांनी कबुली दिली आहे. सोन्याचा मुलामा असलेला हा कळस होता. या घटनेमुळे देवी भक्तांमध्ये संतापाची लाट पसरली होती. सुमारे 1,25,000 रुपये किमतीचा हा कळस होता. आरोपींकडून कळस जप्त करण्यात आल्याची माहिती एसीपी संदीप पाटील यांनी दिली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, लोकल पोलीस, लोणावळा ग्रामीण पोलीस, सीआयडी हे वेगवेगळ्या अँगल्सवरती तपास करत होते, पण अचूक माहिती आमच्या स्थानिक गुन्हे शाखेला आत्ता मिळाल्यानंतर त्या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, कारण हे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत, त्यामुळं त्यांना पकडणं आणि त्यांच्याकडून रिकव्हरी करणं आम्हाला सोपं झालं. लोणा जे आपल्या मंदिराच्या जवळच डोंगरात डॅम आहे शिरवणचा, त्या ठिकाणीच हा कळस लपवून ठेवला होता त्यांनी. हो, दोन्ही आरोपी त्यावेळेस यात्रेला आले होते आणि आई तुझा सोन्याचा कळस हे जे भावगीत तिथं गायलं जातं तर ते ऐकून त्यांनी कळसाचं निरीक्षण केलं आणि चमकणारा कळस त्यांना दिसला. आणि त्यावेळेस तिथं मंदिराचं कामही चालू होतं, पेंटिंगचं वगैरे, त्यामुळे तिथं शिड्या आणि दोऱ्या ऑलरेडी लावल्या होत्या आणि त्याचा उपयोग करून यांनी रात्री चोरी केलेली आहे. संजय हळदीकर यांच्या संकल्पनेतून साकारलेले गांधीजींच्या नई तालीम शिक्षण संकल्पनेवर आधारित चित्र प्रदर्शन राजा रवी वर्मा कलादालनात भरवण्यात येणार आहे.
सहकार्यावर आधारित समाज संस्कृतीची निर्मिती हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून गांधीजींनी नई तालीम सेवाग्राम येथे सुरू केली. या शिक्षण पद्धतीत शारीरिक आणि उत्पादक श्रम या दोन्ही गोष्टींना महत्व आहे. स्पर्धेला नाही हा याचा हेतू आहे. 10 मे ते 12 मे पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असणार आहे आणि याचं उद्घाटन मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय रर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गुढीपाडव्याप्रमाणेच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वाहन खरेदीचा उत्साह मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कमी असल्याचं पाहायला मिळाले. मागील वर्षी अक्षय तृतीयेच्या 6 दिवसात सुमारे 5700 वाहनांची नोंदणी झाली होती. यंदा हा आकडा 4 दिवसात 3700 पर्यंत स्थिरावलाय. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीप्रमाणेच वाहन खरेदीचाही उत्साह असतो. या दिवशी वाहन घरी आणण्यासाठी मुहूर्ताच्या काही दिवस आधीपासूनच यासाठी मागणी वाढण्यास सुरुवात होते. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार 4 ते 7 मे या 4 दिवसांच्या कालावधीत एकूण 3706 वाहनांची विक्री झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 2854 दुचाकी आहेत. मागील वर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 16 ते 21 एप्रिल या 6 दिवसांच्या कालावधीत 5694 वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. त्यामध्येही 3714 दुचाकी होत्या. या आकडेवारीवरून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा वाहन विक्रीत घट झाल्याचं पाहायला मिळालंय. महामार्ग पोलीस विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्ग उद्या दुपारी 12 ते 2 वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती राज्य वाहतूक विभागातर्फे देण्यात आली आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ओव्हरहेड ग्रँड ट्री राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. सदर कालावधीत द्रुतगती मार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक 2 तासाकरता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्याच दरम्यान सर्व प्रकारची अवजड आणि मालवाहतूक करणारी वाहने द्रुतगती मार्गावरील 85/500 या ठिकाणी थांबवण्यात येणार आहे. हलकी चारचाकी आणि इतर प्रवाशी वाहने ही द्रुतगती मार्गावरील केवळे ब्रिज येथून जुना मुंबई पुणे महामार्ग NH4 मुंबईकडे वळवण्यात येणार आहे. वाहन चालकांनी याची नोंद घेऊन महामार्ग पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी केलंय. भारतातील MSME क्षेत्रात उत्पादन विकास क्षेत्रातील संशोधन आणि विकास करण्यासाठी डसॉल्ट सिस्टीमकडून SME कनेक्ट अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. डसॉल्ट सिस्टीमच्या 3D एक्सपिरियन्स ऑन व्हील्स या अभियानाच्या 3rd मोसमाला पुण्यात हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय. 3D एक्सपिरियन्स ऑन व्हील्स कनेक्टेड व्हॅल्यू नेटवर्क या नावाने चालणारे हे अभियान आहे. ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा, नव्याने उदयाला आलेली ऑनलाईन इकोसिस्टीम्स, या इंडस्ट्रीतील सेवा आणि पुरवठादार यांच्यातील दुवा साधण्यासाठी आणि वाढ घडवण्यासाठी नवनवी सोल्युशन्स पुढे येतात. उत्पादकांनी आपलं डिझाईन थिंकिंग चांगलं करून उत्पादन प्रक्रिया संशोधन करून भारतात उत्पादन करण्यासाठी डसॉल्ट सज्ज झाल्याचं मत डसॉल्टचे सेल्स विभाग प्रमुख अरुण राव यांनी व्यक्त केलंय. जो डसॉल्ट सिस्टीम्स के टेक्नोलॉजीज है उसका हम लोग डेमोन्स्ट्रेशन करते हैं. ये जो डेमोन्स्ट्रेशन है, ये जो कैंपेन है 2019 का, ये लगभग 8 स्टेट्स पे जाएगा. लगभग 30 हफ्ते ये रोड पे रहेगा और ये कम से कम 18-20 मुख्य सिटीज़ पे जाएगा और वहाँ पे जो हब्स है, इंडस्ट्रियल हब्स है, ये वहाँ पे जाके हमारा जो टेक्नोलॉजीज है MSME सेक्टर के लिए उसको ये डेमोन्स्ट्रेट करेगा या शोकेस करेगा. ये एक्चुअली 3rd साल है जिसपे हम लोग ये कैंपेन स्टार्ट कर रहे हैं. ये 2017 पे स्टार्ट हुआ था, लास्ट ईयर 2018 में भी हुआ था. ये साल हम लोग इसको नॉर्थ इंडिया, वेस्ट और नॉर्थ इंडिया के मुख्य स्टेट्स पे लेके जाएंगे. ये लगभग 8 स्टेट्स पे जाएगा, जो महाराष्ट्र से स्टार्ट होके गुजरात, राजस्थान और NCR के जो स्टेट्स है, हरियाणा, उत्तर प्रदेश और उत्तराखंड, ऐसे शहरों पे ये जाने का हमारा प्लान है. लगभग लास्ट 2 कैंपेन्स में हम लोगों ने कम से कम 300 से ज़्यादा कस्टमर्स के साइट्स पे हम लेके जा चुके हैं और इस अभियान के दरमियान हम लोग कम से कम 50 के ऊपर कस्टमर्स को के पास लेके जाने का प्लान है. और मुझे ये लगता है कि जो ये मीडियम और स्मॉल स्केल इंडस्ट्री है, जो Tier 1, Tier 2 सप्लायर्स है, उनके लिए ये सबसे ज़्यादा लाभदायक रहेगा, क्योंकि ये जो टेक्नोलॉजीज है उनके लिए बहुत काम और बहुत यूज़ होने का विचार है. 3D एक्सपिरियन्स ऑन व्हील्स कनेक्टेड व्हॅल्यू नेटवर्कचा भाग म्हणून आणि कस्टमर ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम अंतर्गत डसॉल्ट सिस्टीम्सने त्यांच्या काही ब्रँडच्या माध्यमातून काही योजनासुद्धा सुरू केल्या आहेत. या ब्रँडमध्ये कटिया, सिम्युलिया, डेलिमिया आणि इनोव्हिया यांचा समावेश आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. असंघटित कामगार आणि समाजातील दुर्लक्षित घटकांबाबत काँग्रेस काम करेल.
काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन यांचं मत. नंग्या तलवारी नाचवत रावेत मध्ये एका सोसायटीतील 4 फ्लॅट चोरट्यांनी लुटले. संदीप सिन्हा यांना तैलचित्रासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स हा बहुमान प्राप्त. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिग्मान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.